स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे कौस्तुभ पॉवर व्लॉग्स आणि हा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे माझ्या मित्रांसोबत. आज मी गावी आहे, दत्त जयंती साजरा करायला आलो आहे. आम्ही सगळे मेरी ख्रिसमस तर साजरा करतच असतात, पण आम्ही दत्त जयंती साजरी करायला आलो आहे गावी. मस्त एक काय बोलतात वाईब तुमच्या मराठी भाषेत, मराठी नाही इंग्लिश भाषेत वाईब बोलतात, आपल्या भाषेत काय बोलतात आपल्या आपल्या मित्राचं नाव आहे ध्रुव देसाई, देसाईंचा लाडका ध्रुव. आणि हे बघा दत्त मंदिर फोंडा घाट गडगे सकलवाडी. तर चला तुम्हाला पुढचा ब्लॉग पाहत राहा, तुम्हाला दाखवतो सगळं कसं काय होणार आहे. नाव आहे ती कधी बनले, कधी बनली ती सगळं कोणी बांधलं, नीट कॅमेरा बघ किती तारखेला बनली. सोड शके शके आणि हे काय आहे जरा आम्हाला माहिती सांगा जरा. हे ग्रामस्थांची नाव हा सगळी बरोबर. राघोजी तळेक, नाईक उर्फ तळेकर, अर्जुन राघोजी देसाई म्हणजे आम्ही. आणि हे नाईक काका पताके लावायला सांगतात, पताके लावणार इकडे पूर्ण पताके. इथे घंटा असते, तीन घंटे असतात, पाच असतात, पाच ते वाजायचे नंतर. आम्ही इथे आज सकाळी आलेलो आहे मुंबई, मुंबई वरून आलोय. आपला मित्र ध्रुव देसाई, देसाईंचा लाडका ध्रुव. आणि हा पूर्ण वे बघा, पाच घंटा आपल्या दाखवलं ना तुम्हाला तिकडे लागणार. बाकी फुल लाइटिंग विटिंग सजवलंय मंदिर पूर्ण फुल लॉन. काय खेळण्यांचं दुकान हे बघा, इकडे उद्या खेळण्यांचं दुकान बनणार आहे, पद्धतशीर काम चालू आहे. शिडी बिडी पडले अशीच, कोण भाव नाही देते शिडीला. पाण्याची टाकी तिकडे नंतर दाखवू. कलर वगैरे पालखी बघा, पालखी उद्याची मग पॉलिशिंग मारलं वाटत, मारलेला. मित्रांनो आता कळस बघा लांब आलोय जरा. कळस बोलतात तिथे आम्ही सकाळी एक कलर मारला, ऑइल पेंट लाइटिंग बिटिंग फुल लावलंय केलेले आहे. कमेंट मध्ये सांगा, कमेंट मध्ये याला कळस बोलतात, कळस कमेंट मध्ये सांगा कसं बनलंय. पण या दत्त जयंतीला नक्की यायचं आहे, इथे नाटक करतात दरवर्षी, पण यावर्षी काय करणार आहे, प्रॉब्लेम काहीतरी आहे. मंडळाकडे पैसे कमी आहेत बोलतो देणगीदार, बघ किती आहेत आणि तू कमी आहेत बोलतो. ते देणगीदार मंदिर मंदिरा बांधायला गेले ना, डोनेशन जीपे करा. आम्ही नंबर देतो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, आपला ध्रुवचा जीपे देतो, तुम्ही आपल्या सेंड करा पैसे. काय 500 रुपये चालेल आपल्याला, 100 दिला तरी चालेल. गावी ना पूर्ण थंडी आहे मित्रांनो, 20 degrees तरी आरामात आहे. बघा स्वेटर विटर सगळे स्वेटर वगैरे घालून फिरत आहेत, फुल थंडी आहे. माहिती देणारे काका आलेले आहेत, आता आम्ही ढोल बिल वाजवणार थोड्या वेळाने. सगळे येत आहेत आता मंदिरात, 12 जमा होणार आणि ढोल वाजवायला घेणार आहे. मित्रांनो हे बघा ढोल वगैरेची चालू आहे तयारी, आता आम्ही थोड्या वेळाने वाजवणार. हा 12 वाजले की इथे वाजायला सुरू होणार आहे. हे बघा सगळी 12 आता दत्त जयंती सुरू होणार पूर्ण, इथे आम्ही ढोल वाजवणार, दत्ताचा जन्म होणार. आणि हे सगळे 12 दत्ताचा जन्म, आणि इकडे सगळं देणगीदारांची नाव नीट दिसत नाहीत ते मला माहिती आहे. दत्ताराम पांडुरंग तळेकर, झूम मारायला लागेल वाटत. तुम्ही जरा क्लिअरिटी करून बघा. हे बघा सगळे देणगीदार आहेत आपले, स्पॉन्सर्स म्हणू शकता तुम्ही आपल्या याच्या भाषेत. स्पीकर वगैरे पूर्ण लावण्यात आले आहेत. आम्ही संध्याकाळी सगळी तयारी झाल्यावर आलेलो आहे मुंबईवरनं. मी माझं तरी पहिलं वर्ष आहे, पण हा फुल आपल्याला माहिती देणार आहे कसं काय करणार आहे, की आपल्या दत्त जयंती कशी साजरी होते. बाकी सगळे इकडे येतात चांगली
यो कोण बसला दिसत नाही दिसत नाही थांब ओ हेअर कट बघायचा हा इथे आता पतीला गोळा करायचा आणि मग कुठे भेटून आम्ही वजन केलं भस्म उठीर गुटली गटली उचलशीत आणि तीच हातात धरशील वाजव 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 ना जाऊन देते शंख दे शंख्याची लाज काढतोय जीव काढला जीव काढला सगळा जीव काढला हात लोक चला आजचा दिवस झाला आता उद्या दत्त जयंती काय रे चला मित्रांनो हा व्लॉग इकडेच एंड करूया आता आम्ही त्याच्यासोबतच एंड करूया आता चाललो आम्ही घरी चाललोय इकडे दुकानांची लाईन लागली मध्ये दुकानांची लाईन लागली आहे उद्या भेटू चला बाय